सरकार के, 40% बीजेपी सरकार के, 40% बीजेपी सरकार के। भ्रष्टाचार बीजेपी सरकार के, 40% बीजेपी सरकार के। एयरपोर्ट के जाम आगता है रोड। आज क्या अवस्था है, हमें लोग पूरा प्रोटेस्ट कर रहे घर से, पब्लिक के साथ पूरा मीटिंग यहाँ आई कर बोले तो हमारे ये बैटरनपुरा कॉन्स्टिट्यूएंसी में हमारे साहब बैरेगौड़ा साहब, कृष्ण बैरेगौड़ा साहब पर्सनली बोले कि ये पब्लिक को यहाँ बहुत तकलीफ हो रही है, ट्रैफिक को बहुत प्रॉब्लम हो रहा है, यहाँ से कुछ एम्बुलेंस पास नहीं हो सकती, अगर यहाँ से बैटरी हॉस्पिटल को जाना बोले तो कम बोले तो 1 से 1.5 घंटा लग रहा है, पब्लिक को पूरी प्रॉब्लम होगा, आदमी हॉस्पिटल में तकलीफ जाकर पड़ने से बोले एम्बुलेंस में चश्मा मर जा रही बहुत सारे, ये सब सीरियस सारे चीजें तकलीफ देखो। हमारे MLA साहब कृष्ण बैरेगौड़ा साहब ये प्रोटेस्ट करना चाहिए, 2016 के अंदर ये ब्रिज बनना बोल को सैंक्शन हुआ था, अभी तक ये ब्रिज को से भी सैंक्शन हुआ नहीं, ये वास्ते कितना क्या किस बोल को लेटर इटर क्या क्या पास करे बीजेपी सरकार को, ये क्या भी हुआ नहीं। और यहाँ MLA से हमारे पूरे कॉन्स्टिट्यूएंसी के दूसरे कॉन्स्टिट्यूएंसी के पूरे MLA पूरे मिलकर ये आपको लेटर से भी दिया, अभी भी क्या भी नहीं हुआ, ये वजह से हमारे साहब कृष्ण बैरेगौड़ा साहब ये डिसाइड करे के ये हमें एक इतना बड़ा प्रोटेस्ट करना है, और ये करे तो इंशाल्लाह ये भी प्रोटेस्ट कर को ये बिल पास नहीं कर को ये ब्रिज नहीं बनाया करे तो इंशाल्लाह इसके बाद हमें और ये एयरपोर्ट रोड को जाता है, ये एयरपोर्ट रोड भी ब्लॉक करती है, इंशाल्लाह हुआ तो ये हमारा कर्नाटक स्टेट भी बंद करती है, यहाँ को हमारे वास्ते ये ब्रिज बनना चाहिए, पब्लिक के वास्ते आसान होना करके हमारे MLA साहब साको है, कई को ये बड़े बड़े लीडर हमारे चीफ मिनिस्टर कई को नहीं समझ रहे, ये बड़े बड़े जो आदमी है बीजेपी के उन्हों कई को नहीं समझ में आ रहा, उनको अगर उन्होंने चेयरोड से पास होता तो उनको मालूम होता है ये बात बोल को मैं ये हमारे यहाँ को कंसी ये आपको हमारी पूरी पब्लिक को थलीसंद्रा वार्ड से वार्ड नंबर 7 ने हमारे जाफर भी है, हमारे वसुवेणा है और पूरी पब्लिक साथ है, हमारे लीडर फरजाना मैडम है और सीनाणा है, ये पूरी मैडम इनशा हमारी पूरी ये पूरी पब्लिक हमारे ऐसा मैडम है उराग हमारे वास्ते इसमें साहब के साथ चलने को भी गए थे भारत जोड़ों के वास्ते और सारे लीडर के वास्ते मैं सबको शुक्र अदा करता हूँ, उन्होंने पूरे साथ हमारे वास्ते जमी और ये वास्ते हमें आको इसके ये प्रोडक्ट से जमको ही यह कामयाबी होना बीजेपी सरकार ಎಲ್ಲ ಜಾಸ್ತಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ನಮಗೆ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರದಿಂದ ತುಂಬಾನೇ ನಮಗೆ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಇದು ಒಂದು ಬಿಟ್ಟು ಒಂದು ಪ್ರತಿ ದಿನ ಇದೇ ಬರ್ತಾ ಇದೆ ನಮಗೆ, ನಾವ್ ಎಷ್ಟು ಪ್ರೊಟೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರು ಇದೇ ತರ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನಾವ್ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಪ್ರೊಟೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಕಾನ್ಸನ್ಸಿಂದ ನಮ್ ಕೃಷ್ಣ ಬೈರೋ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಡೈಲಿ ನಮ್ಗೆ ಇಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತಂದ್ರೆ ಈ ಕಡೆ ಬೆಳಗ್ಗೆ ಸ್ಕೂಲ್ ಮಕ್ಳು ಹೋಗೋದಕ್ಕೆ ಬೆಳಗ್ಗೆ 8 ಗಂಟೆಯಿಂದ 11 ಗಂಟೆವರೆಗೂ ಈ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಜಾಮ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಮತ್ತೆ ಸಾಯಂಕಾಲ ಟೈಮು 5 ಗಂಟೆಯಿಂದ ಸಾಯಂಕಾಲ 10 ಗಂಟೆವರೆಗೂ ಫುಲ್ ಜಾಮ್ ಆಗ್ತದೆ. ಇದು ಹೆಬ್ಬಾಳ ಫ್ಲೈಓವರ್ ಬ್ರಿಡ್ಜ್, ಅದು ನಮ್ಮ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರ ಪೀಡ್ ಅಲ್ಲಿ ಎಕ್ಸ್ಟೆನ್ಷನ್ ಆಗಿ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಪಿಲ್ಲರ್ ಎಲ್ಲ ಹಾಕಿ ನಿಂತಿದೆ, ಈ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ ಬಂದ ಮೇಲೆ ಅದನ್ನ ಸ್ಟಾಪ್ ಮಾಡಿದ್ರು. ಮೊನ್ನೆ ನಮ್ಮ ಸಾಹೇಬರು ಸೆಕ್ಷನ್ ಅಲ್ಲಿ ಫೈಟ್ ಮಾಡಿದಾಗ ಏಪ್ರಿಲ್ ಅಲ್ಲಿ ನಾವು ಅದನ್ನ ಟೆಂಡರ್ ಕರಿತೀವಿ, ಶೀಘ್ರದಲ್ಲೇ ಅದನ್ನ ಕಾಮಗಾರಿ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಈಗ ನವೆಂಬರ್ ಆಗಿ ಇಯರ್ ಎಂಡಿಂಗ್ ಬರ್ತದೆ, ಇದುವರೆಗೂ ಅದು ಕಾಮಗಾರಿ ತಗೊಂತಾ ಇಲ್ಲ, ಡೈಲಿ ಏರ್ಪೋರ್ಟ್ಗೆ ಹೋಗೋ ಜನ ಇಲ್ಲಿ ಸಫರ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಮತ್ತೆ ಜನಗಳು ಟ್ರಾಫಿಕ್ ಅಲ್ಲಿ ಜಾಮ್ ಆಗಿ ಇವಾಗ ಇರೋಂಥ ಪೆಟ್ರೋಲ್ ಬೆಲೆ ಡೀಸೆಲ್ ಬೆಲೆಯಿಂದ ಎಲ್ಲ ನಾಗರಿಕರಿಗೂ ತುಂಬಾ ಕಷ್ಟ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಬಡವರು ಬಗ್ಗರು ಅಂತೂ ಕೂಲಿ ಕಾರ್ಮಿಕರು ಅಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಕೆಲ್ಸಕ್ಕೋಬೇಕಂದ್ರೆ ಒಂದೊಂದು ಅವರು ಇಲ್ಲಿ ಆಗಿ ಅದು ಪೆಟ್ರೋಲ್ ವೇಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು, ಅದರಿಂದ ನಮ್ಮ ಸಾಯಿಬರ್ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ನಾವು ಪ್ರೊಟೆಸ್ಟ್ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೀವಿ, ಆದಷ್ಟು ಬೇಗನೆ ಈ ಬ್ರಿಡ್ಜ್ ಅನ್ನು ಅಗಲೀಕರಣ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ನಮ್ಮ ಬೇಡಿಕೆ. ಹಲವಾರು ಪ್ರೊಟೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಬಿಜೆಪಿ ವಿರುದ್ಧ, ಏನು ಕಾಮಗಾರಿ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ, ಈಗ ನೀವು ಪ್ರೊಟೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಏನಾಗತ್ತಾ? ನಾವು ಈಗ ಹೆಚ್ಚಿನ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಪ್ರೊಟೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ಕಾಮಗಾರಿ ಏರ್ಪೋರ್ಟ್ ರೋಡ್ ಬಂದ್ ಮಾಡಿ ನಾವು ಇನ್ನ ಹೆಚ್ಚಿನ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಇದಕ್ಕಿಂತ ಉಗ್ರವಾಗಿ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತೀವಿ.